रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील गावागावातील गंजलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या वाहिन्या लोखंडी पट्ट्यात त्वरित बदलण्यात याव्यात, नाहीतर जाणताराजा प्रतिष्ठान महाराष्ट्र पेण येथील विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण पुकारून आंदोलन करेल, असा इशारा कासू येथे राहणारे व जाणताराजा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गावण यांनी विद्युत मंडळ अधीक्षक अभियंता मुलाणी यांना निवेदनाद्वारे दिलेला आहे. प्रत्येक गावामध्ये ज्या वाहिन्या, विजेच्या ज्या वाहिन्या ज्या जीर्ण झालेल्या आहेत, आज जवळजवळ मला वाटतं आमच्या वाडवडिलांच्या माहितीनुसार 1968 साली ह्या वाहिन्या पाडल्या होत्या, जोडण्या झाल्या, त्यावेळेपासून आजपर्यंत ह्या वाहिन्या कुठेही बदलल्या गेलेल्या नाहीत किंवा ह्या वाहिन्यांचं काम केलेलं नाही. तर नवीन वाहिन्या प्रत्येक गावोगावी लागून त्या बदलल्या पाहिजेत. जर ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, हा किंवा नैसर्गिक असू देत किंवा उद्या प्राण्यांचा असू देत किंवा मानसिक असू देत, तरी ह्या गोष्टींसाठी ह्या आपल्या या गोष्टींना कारवाईपूर्वक लक्ष वेधून त्यांनी आपल्या पेण तालुक्यामध्ये काम करावा, यासाठी आपण मुलानी साहेबांना आत्ता आपण निवेदन दिलेलं आहे. याच्यावर लवकरात लवकर कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आपण 1-15 दिवसानंतर उपोषणास साखळी उपोषण मी करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.